आजही 24 तास एक पाऊल पुढे। बाईकवरून भ्रमण करण्याचा छंद अनेकांना असतो, कारण बाईकच्या वेगाची मोहिनीची अनेकांना भुरळ पडते। मोहित सबनीस यांनाही बाईकवरून भ्रमण करण्याचा छंद आहे, पण त्या छंदातून त्याने लिमका बुक मध्ये आपलं नाव कोरलंय। देशातील प्रमुख 5 शहर, मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, 6,354 किलोमीटरचं अंतर, हे आव्हान ठाण्याचे रहिवासी असलेल्या मोहित सबनीस यांनी निलया पेललंय। अवघ्या 116 तास 30 मिनिटात हे अंतर आपल्या मोटरसायकलवरून पार करून त्याने लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदवलंय। तरुणाईत वेगाचं आकर्षण प्रत्येकांनाच असतं, मात्र मोहित सबनीसला हे आकर्षण बालपणापासूनच होतं। त्यामुळेच की काय 6,000 किलोमीटर त्याने केवळ 5 दिवसात आपल्या बाईकवर स्वार होऊन पार केलं, आणि अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीयही ठरला। 19 मार्चला त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली होती। 19 मार्चला मुंबईहून निघालो आणि मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते कलकत्ता, कलकत्ता ते चेन्नई, चेन्नई ते बँगलोर आणि बँगलोर ते मुंबई रिटर्न, असं 6,354 किलोमीटरचा प्रवास मी 116 तास 30 मिनिटात पूर्ण केला आणि 2.5 तासांनी जुना रेकॉर्ड जो होता तो मोडला। मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू हा मार्ग सुवर्ण चतुष्कोण म्हणून ओळखला जातो। मोहित सबनीस यांनी हे 6,354 किलोमीटरचं अंतर 116 तास 30 मिनिटात पार केलंय। हा प्रवास गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या 13 राज्यातून केलाय। बाईकवर स्वार होऊन भ्रमण करण्याचा मोहित यांना सुरुवातीपासूनच छंद होता। मला बाईकवरून जायची आवड होती पहिल्यापासून, पण कामामुळे आणि करिअरमुळे ते अगदी सुरुवातीच्या दिवसामध्ये नाही करता आलं। त्यामुळे जेव्हा थोडंफार स्टेबल झाल्यानंतर वेळ मिळाला तेव्हा मी पहिल्यांदा घराबाहेर पडलो आणि लडाखची टूर केली। बाईकवरून भ्रमण करण्याच्या छंदातूनच लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदवण्याचा विचार मोहित यांच्या मनात आला आणि त्यांनी तो यशस्वी केला। Z24 साठी अमर काणे, मुंबई। मोहित सबनीस यांनी लिमका बुक मध्ये नाव नोंदवलं असलं तरी यापूर्वी त्यांनी अशाच प्रकारे देशातील अनेक शहरांचा प्रवास केलाय। लडाख पासून ते कन्याकुमारी पर्यंत सगळा देश पालता घातलाय। मोहित सबनीस यांच्यासाठी बाईक म्हणजे जीव की प्राण। बाईकवरून भटकंती करणं हा त्यांचा आवडता छंद। जेव्हा जेव्हा त्यांना कामातून वेळ मिळतो तेव्हा तेव्हा ते आपली बाईक घेऊन घराबाहेर पडतात आणि याच छंदातून त्यांनी 6,354 किलोमीटरचं अंतर 116 तास 30 मिनिटात पार केलं। पण अशा प्रकारे मोठं अंतर पार करण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नाहीये। यापूर्वीही त्यांनी देशभ्रमण केलंय। मी 2005 मध्ये मुंबई टू लद्दाख केलंय, 2006 मध्ये पण मुंबई टू लद्दाख केलंय, 2007 मध्ये मी मुंबई ते बंगलोर हे अंतर 13 तासात कापलेलं आहे, 2008 मध्ये मुंबई ते दिल्ली हे अंतर मी 21 तासात केलं होतं आणि 2009 26 जानेवारीला कन्याकुमारी ते मुंबई हे 1700 किलोमीटर अंतर मी 25 तासात पार केलेलं आहे। अनेक वेळा विक्रमी वेळेत मोहित यांनी अशा प्रकारे प्रवास पूर्ण केला होता, पण त्यांनी हा प्रवास केवळ हौसे खातर केला होता, पण त्याची कुठलीच नोंद नव्हती। परत ठिकाणी फिरलो तर त्या सगळ्या ठिकाणी जेव्हा मी फिरत होतो त्याची नोंद कुठेच होत नव्हती। मी आपलं फक्त हौसे खातर फिरत होतो तर माझे मित्र आणि माझे बायको सगळेच मला बोलले की याच्या एवढ्या ठिकाणी फिरतोस, रेकॉर्ड वेळेत फिरतोस, तर त्याची कुठेतरी नोंद करायला हवी, तर तू कुठल्या तरी म्हणजे लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये किंवा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करून तसा प्रयत्न कर। पत्नी आणि मित्रांच्या इच्छेखातर मोहित यांनी सुवर्ण चतुष्कोन हे 6,354 किलोमीटरचं अंतर पार करण्याचा निश्चय केला आणि ते अंतर त्यांनी विक्रमी वेळेत पूर्ण केलं। Z24 साठी अमर काणे, मुंबई।
मोहित सबनीस या नावाची आता सर्वच बाईक रायडर्सना भुरळ पडली आहे. मोहित सबनीस यांनी हा प्रवास कसा केला, प्रवासादरम्यान त्यांना कोणते अनुभव आले, याविषयी आपण थेट बोलणार आहोत मोहित सबनीस यांच्याशी. सर, आपलं झी 24 तासमध्ये आपलं स्वागत. आपल्या मुंबईच्या स्टुडिओत ते उपस्थित आहेत. काय सांगाल मोहित, ही नेमकी कल्पना सुचली कशी? या अगोदर तुम्ही अशा प्रकारचे स्टंट केले होते, प्रयोग केले होते, काय सांगाल? नाही, असे प्रयोग अगोदर कधी केले नव्हते. मी अगोदर फिरलो बराच, पण कधी असं रेकॉर्ड ऍज सच कधी विचार केला नव्हता. पण एवढं सगळं फिरल्यानंतर मग माझी मिसेस आणि माझे मित्र मला बोलले की प्रत्येक ठिकाणी आता तू एवढ्या ठिकाणी फिरलास, रेकॉर्ड वेळेत फिरलास, पण त्याची कुठे नोंद झाली नाहीये. तर ती नोंद होण्यासाठी म्हणून कुठला तरी एक चांगला आहे त्या ठिकाणी प्रयत्न कर. म्हणून मी लिम्का रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड हे एक माध्यम निवडलं. आणि त्यातले जेव्हा मी रेकॉर्ड सगळे मोटरसायकलचे पाहिले, तेव्हा ते पाहिल्यानंतर एक लक्षात आलं की हे जे रेकॉर्ड आहेत हे सहज करता येण्याजोगे आहेत. मग त्यातला अगदी पहिला कुठला निवडावा, तर हायवेवरून जे जास्त करून फिरता येईल हा गोल्डन क्वाड्रिलेटरल एक्सपिडिशन रूट ऑन टू व्हीलर, हा मी पहिला करण्याचं ठरवलं. नक्कीच, एकूणच या साऱ्याची जी सुरुवात होती ती तुमच्या महाविद्यालयीन कॉलेजच्या जीवनापासून झाली होती. त्यावेळी तर तुम्ही थेट सायकलिंग करत दिल्लीपर्यंत गेला होता आणि त्याचं जे बीज होतं ते नंतर खऱ्या अर्थानं मोठं झालं असं म्हणता येईल. त्या दिवसांची आठवणींची शिदोरी या प्रवासात कशी उपयोगी पडली, त्या प्रवासापासून त्या आजच्या प्रवासापर्यंत काय सांगाल? हो, कॉलेजमध्ये असताना आम्ही 3 मोठ्या टूर केल्या होत्या सायकलवरून. मी 2 वेळा दिल्लीला जाऊन आलोय आणि एकदा मुंबई ते काठमांडू हे अंतर केलेलं आहे. तर ते सायकलवरून जरी असलं तरी आत्ताच्या प्रवासामध्ये नक्कीच त्याचा फायदा झालाय. कारण तासनतास बसून चालवणं आणि जास्त वेळा हॉल्ट न घेता हे या प्रवासाचं मुख्य उद्दिष्ट म्हणावं लागेल. कारण हेच एक टेक्निक असतं की नुसतं स्पीडिंग करतं प्रत्येक एक एक तासाने किंवा अर्ध्या अर्ध्या तासाने ते चेंज होत जातं. तर त्याप्रमाणे आपल्याला ते सांभाळून करावं लागतं आणि ठरलेल्या मुक्कामाला पोचावं लागतं. नक्कीच, या संपूर्ण जो प्रवास आहे त्याला 2 चक्र 2 जी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे अतिशय आपल्याला महत्वाची लक्षात ठेवावी लागतात. एक तर म्हणजे आपलं किलोमीटरचं भान आणि वेळेचं भान. या 2 ज्यावेळी आपण भान ठेवतो त्यावेळी या खऱ्या अर्थानं या वेगाला सुरुवात होते, या शर्यतीला सुरुवात होते. 2005 साली तुम्ही खऱ्या अर्थानं या संपूर्ण धाडसाला सुरुवात केली. मुंबई ते लडाख पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही टूर केली बाईकनं, अतिशय विक्रमी वेळेत केलेत, त्यावेळेचा अनुभव कसा होता? ती माझी पहिलीच टूर होती. मी अगदी फर्स्ट टाइम सेकंड हँड बाईक विकत घेतली आणि मी 10 दिवसाच्या अंतराने सुरुवात केली माझ्या टूरला. तर तो अनुभव फार वेगळा होता. कारण मला पुढचं, मी दिल्लीपर्यंत मी 15 वर्षापूर्वी गेलो होतो, ते पण सायकलने गेलो होतो. तेव्हाचे रस्ते आणि आत्ताचे रस्ते याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. तर जेव्हा मी अहमदाबाद क्रॉस केल्यानंतर मला पूर्वीचं राजस्थान माहिती होतं आणि आत्ता गेल्यानंतर ज्या डोळ्यासमोर आलं सगळा पूर्ण 4 लेन हायवे झाला होता आणि बाईक चालवायला पण तिकडे खूप मजा येत होती. म्हणजे पूर्वी आम्ही जे फक्त सायकलवरती 150 किलोमीटर ऑन अँड ऍव्हरेज दिवसाला चालवायचो, तर त्याच्याऐवजी आता मी हे दिवसाला 700-800 किलोमीटर कापत होतो. तर अशा रीतीने मनालीपर्यंत व्यवस्थित गेलो आणि मनालीच्या पुढे जेव्हा ऍक्च्युअल हिमालय चालू होतो तेव्हा त्या हिमालयामध्ये गेल्यानंतर मात्र एवढा स्पीड मिळत नाही. तेव्हा एकतर तिकडच्या वातावरणाची ऍडजस्ट करून घ्यावं लागतं, माउंटन सिकनेस होतो त्यामुळे ग्रॅज्युअली चढत जावं लागतं, एकदम घाई करून चालत नाही, हे पहिल्या टूर नंतर माझ्या लक्षात आलं. नक्कीच, पहिल्या टूर नंतर लक्षात आलं. तुमची दुसरी टूर होती तीही मुंबई ते लडाखच होती, तोच मार्ग तोच प्रवास, पण ते अनुभव होते दुसऱ्या वेळेचे तेही काही वेगळेच होते. पहिल्या अनुभवातनं शिकत तुम्ही दुसऱ्या या प्रवासावेळी नेमकं काय केलं? हो, दुसऱ्या प्रवासाच्या वेळेला मला पहिल्यापेक्षा 1 दिवस कमी लागला. कारण मी पहिल्यांदा जेव्हा गेलो होतो तेव्हा पहिला टप्पा माझा मुंबईपासून अहमदाबाद होता. दुसऱ्यांदा जेव्हा गेलो तेव्हा पहिला टप्पा मुंबईपासून उदयपूर होता, म्हणजे अजून 250 किलोमीटर पुढे गेलो होतो आणि 2 दिवसामध्ये दिल्लीला पोहोचलो होतो. कम्पेअर टू फर्स्ट टाइम मला 3 दिवस लागले होते. तर तो 1 दिवस जो होता तोच पहिला कमी झाला. कारण हायवेवरती कसं ड्रायव्हिंग करायचं हे मला पहिल्या टूरमधून अनुभव मिळाला होता. नक्कीच, हा अनुभवच आपल्याला शिकवत जातो. आणखीन एक मोहित गोष्ट विचारावीशी वाटते. खरं तर आपण इतक्या फार इझिली म्हणतो 113 तास, पण या संपूर्ण प्रवासातला प्रत्येक सेकंद आपल्याला काहीतरी शिकवत असतो. आपल्या व्यथावेदना बाजूला ठेवून आपल्या समोरचं लक्ष असतं. त्यानंतर उत्तरेवर स्वारी झाल्यानंतर तुम्ही थेट दक्षिणेकडे वळालात आणि त्यानंतर तुम्ही बेंगलुरला गेला होता, तो दुसरा प्रवास म्हणजे तिसरा प्रवास कसा होता आणि त्यावेळी त्या प्रवासातून तुम्ही काय शिकला? मी जेव्हा बेंगलोरला गेलो होतो तेव्हा मला हेच बघायचं होतं की मी किती विक्रमी वेळात
ते अंतर पार करू शकतो. मुंबई ते बेंगलोर हे बरोबर 1000 किलोमीटरचं अंतर आहे. नक्कीच. आणि मला ठरवल्याप्रमाणे होत गेलं की मला माहिती होतं की मुंबईवरून स्टार्ट केल्यानंतर 350 ते 400 किलोमीटर नंतर पेट्रोल भरावं लागतं. तर मी पहिल्यांदा निघतानाच ठरवलं की जोपर्यंत पेट्रोल भरत नाही तोपर्यंत गाडीवरून उतरायचं नाही. इथून निघाल्यानंतर मी डायरेक्ट 5-5.5 तासांनी बरोबर मी कोल्हापूरला पोहोचलो आणि तेव्हा तिकडे जाऊन पहिली टँक फुल केली. नक्कीच. हो. आणि त्याच्यानंतर पुढचा रस्ताही खूप चांगला आहे आणि एक हुरूप होता आणि एक जिद्द होती की मी 12 तासाचं टार्गेट ठेवलं होतं पण ते 12 तास नाही होऊ शकले. मला 13 तास लागले पोहोचायला पण तेवढं केलं मी बेंगलोरला. नक्कीच. या साऱ्या प्रवासात केवळ जिद्द असली तर महत्वाची नसते, हुरूप असावा लागतो. आपण सोडलेला संकल्प हा तडीस नेण्याची एक ताकद असावी लागते. झी 24 तास एक पाऊल पुढे.